ब्रॉट टू यू बाय विगार्ड। यानंतर आता बातमी आरक्षणाबद्दलची। आमच्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयऱ्यांचं आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांग यांनी केलेली आहे। वाशीतील गुलालाचा अपमान केला तर विधानसभेला गुलाल तुमच्यावर रोसेल असा इशारा देखील जरांग यांनी दिलाय। तर रक्ताच्या नातेवाईकांना नोंदींचा फायदा होण्यासाठी मसुदा काढला। सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत आलेल्या हरकतींवरील स्क्रुटिनी सुरू आहे अशी माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। सगळे स्वाऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देतात येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका। जर सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्या प्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका। विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल, लक्षात ठेवा। हे देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार। सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपण ड्राफ्ट काढला, त्याचा मसुदा तयार केला। मसुदा तयार करताना सुद्धा माननीय मनोजदादांच्या बरोबर चर्चा करून केला आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे एखाद्या नोटिफिकेशनवर किंवा एखाद्या अध्यादेशावरती जनसामान्यांच्या हरकती मागवाव्या लागतात। त्या मागवल्या, मोठ्या प्रमाणात त्या हरकती आल्या। लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या हरकतींचं काही प्रमाणात स्क्रुटिनी झाली, निवडणुका संपल्यानंतर सुद्धा आता ते स्क्रुटिनीचं काम सुरू आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाइजर का चमत्कार। तर महाराष्ट्रातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांग यांनी केली आहे। मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांग यांची मागणी आहे। सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो असा इशारा देखील जरांग यांनी दिला आहे। तर धर्माच्या नावानं कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता। उनका बॅकअप सिर्फ कलता और हमारा जानता। हमारा नेता कैसा हो, जो नॉनस्टॉप बॅकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार। धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मानणारा नाही। उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत, उदाहरण पसमंदा जात ही गरीब जात आहे, त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना। त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा। हे आरक्षण हे जातीसाठी आहे, धर्मासाठी नाही आहे। मुसलमान ओबीसी आहेत पण मुसलमानाला आरक्षण नाही आहे, जातीला आरक्षण आहे, लक्षात ठेवा। मुस्लिमांना आरक्षण असा मुद्दा येत नाही, पण तो मुस्लिमांमध्ये जर काही जातीपाती असेल तर त्यांना आरक्षण ऑलरेडी आहेच। सरकारनं आमच्या ठरलेल्या 8-9 गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात। एकाही मतदारसंघाचं नाव आम्ही डिक्लेअर केलेलं नाही, आम्ही करणार सुद्धा नाहीत। गनिमे कावे आम्हाला सुद्धा यायला लागलेत। 13 तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक घेऊन आम्ही ठरवणार 280 उभा करायची का 288 पाडायची। त्यांनी मनात घेतलंच आहे, अगर त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे तर कडवट मराठा म्हणून त्यांनी मागे बघू नये। मराठ्याचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असतो। अगर त्यांनी एवढं चांगलं सर्वे केलेलं आहे तर त्यांनी मैदानात यावं। 1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा अशी मागणी मनोज जरांग यांनी केली आहे। कशाच्या आधारावर हे आरक्षण दिलं
त्याबद्दल श्वेतपत्रिका काढा असंही जरांगे यांनी म्हटलं. श्वेतपत्रिका काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तर जातींचा समावेश कुणी केला बोलणं म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत. जरांगेंच्या मागणीनंतर लक्ष्मण हाके यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला कुणबी कुणबीच धरायचा असला आणि मराठ्यां कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा. 94 दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा. त्याची श्वेतपत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे. पोटजाती म्हणून घेतल्या असल्या तर मराठा सुद्धा घ्या. जर घ्यायच्या नसल्या तर त्या कशा घेतल्या याचं उत्तर आम्हाला द्या. त्या आयोगाच्या माध्यमातून या जाती जर ऍड होत असतील की जो आयोग हा आमच्या मंडल आयोग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 1994 पासून ओबीसी संदर्भात जे काही अधिकार मिळाले ओबीसींना ते आयोग आहे आणि त्या आयोगाचा घटनात्मक दर्जा आहे. आणि कुणी घातल्या कशा घातल्या ऍड झाल्या हे ही बोलणं म्हणजे पारावरच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यासारखा प्रकार आहे. एक महत्वाची अपडेट येत आहे पुण्यातून. पुण्यातील L3 हॉटेल पोलीस सील करणार आहेत. L3 हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलानं ड्रग्ज घेतल्याचा संशय आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंग राजपूत तिथे दाखल झालेले आहेत. पोलीस आयुक्त सतीश गोबेकर देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुणे पोलीस तसंच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून संपूर्ण पार्टीचं विश्लेषण सुरू आहे. लिक्विड लीझर लाउंज या हॉटेलमधील CCTV DVR पुणे पोलिसांनी जप्त केलेले आहेत. महत्वाची अपडेट पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणात. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अभिजित आता घटनास्थळावरून आपल्यासोबत आहे. अभिजित काय घडतंय नेमकं? जे लिक्विड लीजर आणि लॉन्ज हॉटेल आहे FC रोडवरचं याच हॉटेलमध्ये ती पार्टी झाल्याचं आता जवळपास निष्पन्न झालेलं आहे आणि आता कारवाईचा पहिला बडगा पुणे पोलिसांकडून उचलण्यात येणार आहे. कारण राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांकडून हे हॉटेल जे आहे L3 ते आता सील करण्यात येणार आहे. जो CCTV रिकव्हर झालं होतं त्यामधून आता याच हॉटेलमध्ये ही ड्रग्ज पार्टी आणि मद्य पार्टी जी आहे ती झाली असल्याचं माहिती आहे ती समोर आलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं एक या हॉटेलचा मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. चौकशीसाठी त्यांना पुणे पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि आता पुढची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पथक देखील या हॉटेलमध्ये दाखल झालेलं आहे. जवळपास 3 पथकं या हॉटेलची चौकशी करतायत आणि आता चौकशी नंतर हे हॉटेल जे आहे L3 पुण्यावरचं FC रोडवरचं ते सील करण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच वेळात या हॉटेलवर कारवाई केली जाईल आणि हे हॉटेल जे आहे ते सील केलं जाईल. सौरभ, काल रात आज पहाटे 3 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती आणि याच पार्टीत अल्पवयीन मुलांनी ड्रग्ज सेवन आणि मद्यप्राशन केल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि जशा माध्यमांवर या बातम्या आल्या त्यानंतर पुणे पोलिसांची 2 पथकं या हॉटेलमध्ये दाखल झाली होती. CCTV रिकव्हर करण्यात आले होते आणि CCTV रिकव्हर केल्यानंतर सर्व CCTV चेक करण्यात आलेले आहेत आणि ड्रग्ज पार्टी जी झाली होती ती याच L3 हॉटेलमध्ये झाली होती आणि त्याच अनुषंगानं एक मॅनेजर आणि कर्मचारी ताब्यात घेतलेला आहे आणि आता हॉटेल देखील पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थाचं जी शाखा आहे किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हे हॉटेल जे आहे ते सील करण्यात आता येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 3 पथकं या L3 हॉटेलमध्ये आहेत आणि थोड्याच वेळात हे हॉटेल स्वरूप जे आहे ते सील करण्यात येणार आहे. बरोबर. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याचं कळतंय. विधानसभेला भाजप 155 जागा लढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला 65 तर अजित पवार गटाला 55 जागा मिळण्याची शक्यता असल्याचं कळत आहे. उर्वरित जागा महायुतीतील मित्रपक्षांना मिळण्याचा अंदाज आहे. तर कोणाला किती जागा सध्या लढू शकतात महायुतीमध्ये त्याची आकडेवारी आपण बघतोय. भाजप 155 जागा, शिवसेना शिंदे गट 65 जागा तर राष्ट्रवादी दादागट 55 जागा. अशा पद्धतीचं हे जागा वाटप असू शकतं जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार. मीटिंग नाही, कोणत्या पक्षाची मीटिंग नाही. तुम्ही म्हणणार जागा ठरल्या तुम्ही सांगा तुम्ही कशा ठरल्या आणि कोण वाटतंय. कुठली कोअर कमिटीची मीटिंग नाही, कोणत्या पक्षाची मीटिंग नाही. तुम्ही म्हणणार जागा ठरल्या तुम्ही सांगा तुम्ही कशा ठरल्या आणि कोण वाटतंय. वरळीत कमळ फुलू देणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. वरळी A+ होत आहे, सगळे बघायला येतील त्यांचं स्वागत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. मोठ्या लोकांनी रोड शो केले तरी चालतील आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय. तर पुन्हा वरळीत उभे राहतात का बघा, श्रीकांत शिंदे यांनी पलटवार सुद्धा केलाय. आपल्याला आठवत असेल जेव्हा मी निवडणूक लढत होतो मी सांगितलं होतं सगळेच ही सीट कसे बघायला येतील. वरळी A+ होत असताना सगळीकडून लोक येतात, सगळ्यांचं स्वागत करतो. काही काही मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा हे पण मी सगळ्यांना विनंती करत आहे. नक्कीच आम्हाला त्यांनी जर केलं तर आम्हाला चांगलं होतं. मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल आहे, जांबोली मैदान तरी कमळ इथे येऊ देणार नाही. आता ते बघा
पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्या दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून. आता आपण बघूयात काही महत्वाच्या बातम्या. खासदार संदीपान भुमरे राज्यात कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता. भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदीही राहण्याचा अंदाज. अमरावतीतील खासदार जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं काँग्रेसला भोवलं. यशोमती ठाकूर बळवंत वानखेडेंसह 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. खासदार कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंनी काल कुलूप तोडल्याची घटना. खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान अवताडेंमध्ये वादाची ठिणगी. मंगळवेढा विधानसभेसाठी जेवढा दिधीमी आणलाय तेवढा प्रणिती शिंदेंनी सोलापूरसाठी आणून दाखवावा. समाधान अवताडेंची प्रणिती शिंदेंना आव्हान. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान नाही. बीडच्या सानपवाडीतील ग्रामस्थांचा एकमताने ठराव. विधानसभेपूर्वीच पंकजा मुंडेंबाबत निर्णय घ्या. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा. भाजपा आमदार मंगेश चव्हाणांना भर रस्त्यात गोळ्या घालण्याची धमकी. धरणे आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जोरवेकरांकडून नाव न घेता धमकी. तर अशा प्रवृत्ती राजकारणात वाढायला नको. मंगेश चव्हाणांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहित यांच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडलं. अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. दिलीप मोहित यांचा पुतण्या मयूर मोहितेवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही. माझ्या पुतण्याने मद्यपान केलं नव्हतं. अपघातानंतर दिलीप मोहिते पाटलांचा दावा. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड.